सध्या कोकणातल्या अनेक गणेश चित्रशाळांमध्ये गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. विविध आकारातील सुबक गणेश मूर्ती घडवण्याचं काम सध्या पहिल्या टप्प्यात आहे. ह्या वर्षी आकर्षण म्हणजे आपला जय मल्हार ठरेल. आणि आमच्याकडे मूर्ती असं असतात की 450 ते 400 मूर्ती असतात. आम्ही जवळपास 7 ते 8 कामदार आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे आता महागाईची झळ बाप्पालाही बसणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बाप्पाच्या गणेश मूर्तीच्या किमतीमध्ये 15% वाढ होणार आहे. या वर्षी शाडूच्या मातीचे दरही वाढलेत. गणेश मूर्ती रंगवण्यासाठी लागणारे रंग आणि इतर सर्वच गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शाडूच्या मातीमध्ये 210 रुपये होते, तर ह्या वर्षी 250 रुपये झालेले आहेत. तसेच कलरमध्ये 20-30 रुपयांनी वाढ झाली आहेत. ग्रसांमध्ये 10-20 रुपयांचा फरक झालेला आहे. तसेच कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे. कोकणातील मूर्तिकार प्रतिवर्षी सर्वसाधारणपणे वटपौर्णिमेपासून गणेश मूर्ती साकारायला सुरुवात करतात. माती पाण्यात फुगवणं, मळणं, तिचे गोळे करणं, साचे साफ करणं, तयार करणं आदी पूर्वतयारीला गणेश मूर्तीकारांनी केव्हाच सुरुवात केली आहे. आणि आता प्रत्यक्षात गणेश मूर्ती साकारण्यालाही सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत गेल्या वर्षी निरोप दिलेला बाप्पा आता लवकर घरी यावा याची प्रत्येकालाच ओढ लागली आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.